हाडपक सुरू झालं आहे म्हणजेच की पितृपक्ष सुरू झालेलं आहे आता या दिवसात आपण करतो तांदळाची खीर नैवेद्यात असते तर आज आपण त्याची रेसिपी पाहूया इथे मी हे एक लिटर दूध घेतलं आहे आणि इथे मी हे वन फोर्थ कप तांदूळ घेतले आहे ह्याला स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि एका चाळणीवर कापड टाकून त्याच्यावर छान पसरवून ठेवलेलं आहे आपल्याला हे आप छान सुकवून घ्यायचं आहे आता तुम्ही हे रात्री धुवून वाळात टाकले तरीही चालतं किंवा मग इन्स्टंट करणार असाल तर ह्याला दोन ते तीन तास असंच पसरवून ठेवून द्यायचं हे हलके ओलसर आहेत अजून पण खूप गजगज ओले नाही आहेत आता इथे दूध जे आहे हे आपल्याला एक लिटरचं अर्धा लिटर करून घ्यायचं आहे म्हणजे की ह्याला आपल्याला चांगलं आटवून घ्यायचं आहे आता ह्याला बघा हे असं मंद आचेवर ह्याला आटवून घ्यायचं आहे ह्याला आपल्याला अर्ध करायचं आहे अर्धेहून थोडं किंचित अजून कमी झालं तरी चालतं पण एकदम बासुंदी नाही करायची आपल्याला त्याची फक्त आटवून घ्यायचं आहे चांगलं कारण आपण तांदूळ दुधात शिजवणार नाही आहोत आता इथे मी कढई घेतली आहे ह्याच्यामध्ये एकदम थोडंसं तूप घालायचं आहे म्हणजे की एक अर्धा चमचा मी थोडा तूप घेतलेला आहे आता ह्या तुपामध्ये आपल्याला आपला जो आप आप तांदूळ आहे तो भाजून घ्यायचा आहे आता जर तुमचं तांदूळ पूर्ण सुकला असेल तर डायरेक्ट तुपात टाकून भाजा जर हलका थंड किंवा हलकासा असा हाताला ओलसर वाटत असेल तर पहिले ह्याला ड्राय रोस्ट करून घ्यायचा आणि मग त्याच्यावर तूप टाकून तुपामध्ये छान लालसर भाजून घ्यायचा आहे आपल्याला हा आता हा असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला ह्याला असंच सोडायचं नाही आहे हलवतच राहायचं आहे नाहीतर तो पूर्ण एका साईडने लाल होऊन जाईल आणि एका साईडने पांढराच राहील आता आपल्याला हा मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे छान लालसर होईस तर भाजून घ्यायचं आहे बघा याचा रंग बदलत आला आहे बघा आता एक पाच मिनटं अंदाजे लागतात याला हे बघा हा असा गुलाबी रंग करून घ्यायचा आहे खूप लाल नाही करायचा आहे असा गुलाबीसर छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा मी तुम्हाला एक क्लोजअप लुक दाखवते हे बघा असा रंग आपल्याला हवा आहे याचा हे बघा हा असा असा छान गुलाबीचा रंग हवा आहे आता ह्याला थंड करून मिक्सरमध्ये काढून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे आता वाटताना ह्याची पूर्ण पावडर नाही करायची आहे तर आपल्याला हा रवाळ ठेवायचा आहे हे बघा हा असा तर फक्त पल्सवर एक ते दोन वेळा ह्याला फिरावून घ्यायचं हे बघा आपल्याला हा असा जाडसर हवा आहे खूप बारीक नाही करायचं आहे आता त्याच कढईमध्ये मी इथे एक कप पाणी घालते आहे आता मी वन फोर्थ कप तांदूळ घेतला होता त्याला मी एक कप प्लस दोन चमचे वर असं पाणी घालते आहे आणि हे पाणी आपल्याला उकळवून घ्यायचं आहे आता या पाण्याला उकळी आली हे बघा आता या पाण्याला उकळी आली आहे आता आपण जो तांदूळ बारीक करून घेतला होता तो ह्याच्यात घालायचा आहे आणि आता या तांदळाला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे जशी आपण रव्याची खीर करतो सेम प्रोसेस आहे फक्त आपण रवा तुपात छान भाजतो ह्याच्यात तूप कमी घालायचं आहे आपल्याला हे बघा आता हा शिजून झाला की हा असा घट्टसर व्हायला लागतो हे बघा असं पाणी आटायला लागलं ला ला आता चांगलं ह्याच्यात फुल गॅस नाही ठेवायचा आहे मीडियम हाय ठेवा आणि हे उकळून घ्या बघा पूर्ण भात शिजवून घ्यायचं आहे आपल्याला बघा कसं घट्ट घट्ट होत आहे ते जसं तसं पाणी आटत जाईल ना तो तांदूळ छान शिजेल आहे आपला हे बघा छान शिजला आहे आता हे त्यातलं पाणी पूर्ण निघालं हे घट्ट झालं छान तांदूळ पूर्ण शिजला आपला हे बघा आता हा शिजलाय आता ह्याच्यामध्ये घालायची आहे आपल्याला साखर तर मी इथे वन फोर्थ कप तांदूळ घेतले आहे तर मी इथे वन फोर्थ कपच साखर घालणार आहे आणि वर दोन चमचे घालते आहे तुम्ही कमी गोड खात असाल तर फक्त वन फोर्थ कप घातली तरी चालते वर दोन चमचे म्हणजे वन फोर्थ प्लस दोन चमचे अशा घेतली आहे मी आता ह्याला आपल्याला छान पाकाला येऊ द्यायचं आहे खूप एक तारी पार पाक नाही करायचा आहे किंवा खूप आटवायचं नाही आहे फक्त साखर वितळली थोडं पळी उतरतं असलं तेवढंच आपल्याला हे करून घ्यायचं आहे हे बघा आता हे बघा हे साखर पूर्ण मेल्ट झाली आहे बघा हे पळी उतरतं आहे आपलं हे बघा हे एवढंच आपल्याला हे करून घ्यायचं आहे फार ह्याला आटवायचं नाही आहे किंवा फार शिजवायचं नाही आहे आता हे या स्टेजला बघा उकळी पण आली आहे आता ह्याच्यात आपण जे आटवून घेतलेलं दूध होतं ते ह्याच्यात आपल्याला घालायचं आहे साई सकटास घालायचं छान लागतं पूर्ण दूध घालवून द्यायचं आता ह्याला आपण दूध घातल्यानंतर फार उकळायचं वगैरे नाही आहे ह्याला आपण असं एक मिक्स करून घेऊया एकदा असं मिक्स करून घ्यायचं आहे दूध गरम असल्यामुळे ह्याला उकळ्या येतीलच लगेच आता ह्याच्यात ना आपण चारोळी घालायची आहे आता मी एक ते एक चमचा चारोळी घेतली आहे हे बघा चारोळी घालायची आहे ह्याच्यामध्ये चा चारोळी घातल्यानंतर ह्याच्यामध्ये चा आपल्याला केसर घालायचं आहे तर मी ह्याच्यात केशर घालते आता हे सगळं घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे केसरचा रंग पण उतरेल त्यामुळे खिरीला अजून छानसा एक रंग पण येईल आता ह्याच्यात मी थोडीशी वेलची पूड घालते आता यात एक पाव चमचा मी वेलची पूड घातली आहे आता ह्याला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे हे ऑलरेडी उकळतच आहे उकळी चांगली येते आहे ह्याला एक तीन चार मिनटं ह्याला असंच ठेवायचं आहे आपल्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे एक ते दोन उकळ्या काढून घ्यायचं आहे हे बघा तर हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर ह्याला छान उकळी फुटायला लागलेली आहे आता ह्याला एक तीन ते चार मिनटं असंच उकळून घ्यायचं आहे आपल्याला फार उकळायचं नाही आहे हे बघा हे अशी छान आता हलकी घट्टसर यायला लागली आहे आता एक तीन ते चार मिनटं ह्याला आपण चांगली खतखत उकळी काढून घेऊया हे बघा ह्याला छान अशी उकळी यायला लागली बघा आता ही अशी उकळी आल्यानंतर एक दोन ते तीन मिनटानंतर गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि बघा ही अशी आपली खीर बनवून तयार झाली आहे बघा हलका घट्टपणा आलेला आहे त्याला आत्ताच सो अशी ही आपली तांदळाची खीर बनवून तयार झाली आहे पितृपक्ष म्हणा किंवा हाडपाकात म्हणा तांदळाच्या खिरीला खूप महत्त्व असतं तर रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा तुम्ही कशी खीर बनवता मला हे पण सांगा म्हणजे मला तुमची पद्धत पण कळेल की तुम्ही याच पद्धतीने करता की अजून काही वेगळ्या पद्धतीने करता रेसिपीला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि साईडचं बेलायकनवरही क्लिक करा